जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. चला बसा. हे काय आहे खरंच साहेब, काय चालू आहे? मला इथे काय आणलंय? तुमचं नशीब समजा तुम्हाला इथे आणलंय. तुम्ही आम्हाला हवी असलेली सगळी माहिती दिली नाही तर तुम्ही जो विचार केला होता तिथे न्यावं लागेल तुम्हाला. तो खरं काय ते कबूल करा, आम्हाला हवी असलेली सगळी माहिती द्या आणि मोकळे व्हा. अजून काय सांगू तुम्हाला मॅडम, हे बघा ह्या सगळ्यात माझा काहीही हात नाहीये. माझ आणि देवच कधीच कुठलंही भांडण नव्हतं. तुम्ही सारखं सारखं तेच काय बोलतो, काहीतरी नवीन सांगा ना. सॉरी मॅडम. हे बघा भागवत, जे काय माहिती आहे ते पटकन बोला, म्हणजे माझा वेळ आणि तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचे. बोला. काय सांगू मॅडम, जे काही आहे ते सगळं सांगितलंय तुम्हाला. जे काही घडलं ते जसंच्या तसं सगळं तुम्हाला सांगितलंय, पण तुमचा विश्वासच बसत नाहीये माझ्यावर. माझा तर सोडा, तुमच्या जवळच्या व्यक्तींचाही विश्वास नाही तुमच्या. मग अशी मिसेस कामत आणि आदित्य म्हणाले तुम्हाला सगळं खरं काय ते सांगा. तुमच्याच व्यक्तींचाही तुमच्यावर विश्वास नाही म्हटल्यावर काहीतरी गडबड असेलच ना. नाही असं काही नाहीये. मग कोणाचाच कसा विश्वास नाही तुमच्या? कोणीच कसं तुमच्या बाजूने उभं राहिलं नाही? एक व्यक्ती आहे, हा तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, ती सांगेल तुम्हाला खरं काय. कोण? मिस्टर भागवत, कोण आहे ती व्यक्ती? मिस्टर भागवत, कोण आहे ती व्यक्ती? मधुरा. तुम्ही तुम्ही प्लीज मधुराला बोलावून घ्या, ती तुम्हाला सांगेल काय. पण का? त्या त्यांच्या बहिणीच्या बाजूने उभ्या राहतील ना, तुमच्या बाजूने का बोलतील? ते मला नाही माहित, म्हणजे मला नाही सांगता येणार, पण मधुराचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास. तुम्ही तिला बोलवा प्लीज.